महाराष्ट्रात गुटख्यावर प्रतिबंधी असताना देखील उल्हासनगरात सर्वत्र सर्रासपणे विक्री होत आहे. अशा खुल्याम विक्रीवर मध्यवर्ती पोलिसांनी चोपडा कोर्ट परिसरातील टेम्पोमध्ये लाखोचा गुटखा जप्त केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरातील चोपडा कोर्ट परिसरात एका गोदामामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीचा गुटखा चोरीने विक्री केला जात होता. अशा लाखोच्या गुटख्याचा टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपी मुर्शिद अब्दुल हमीद शेख याला अटक केली आहे. या लाखोच्या गुटख्याचा पुढील तपास मध्यवर्ती पोलीस करत आहेत. सर, कशा प्रकारची आज कारवाई करण्यात आली? मध्यवर्ती पोलिसांच्या अंतर्गत सी ब्लॉक एरिया आहे, त्या ठिकाणी गुटख्याची माहिती मिळाली होती. तर आमचे PSI काळे, API खतीब आणि त्यांची टीम त्या ठिकाणी गेली आणि एका गोडाऊनमधून एक मिनी ट्रक भरेल एवढा गुटखा पकडलेला आहे. FDI अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा पंचनामा चालू आहे. जो जो 10 ते 12 लाखापर्यंत ते माल आहे. एक आरोपी आहे मुर्शिद अब्दुल हमीद शेख, त्यामध्ये ताब्यात घेतलेलं आहे. अजून एखादा आरोपी त्यामध्ये निष्पन्न होण्याची शक्यता आहे आणि त्यांची FIR झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार, त्यांना अटक करणार.